नमस्कार, आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी शके 1942 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील कोरोना रुग्णाविषयी लपवाछपवी होत असल्याचा नारायण पवारांचा आरोप। लोईसवाडीतील जितो रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी आणि येत्या रविवारी मुंबईत दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुंबई शहराप्रमाणेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या संख्येत लपवाछपवी सुरू आहे। राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि ठाणे महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या संख्येत तब्बल 1155 रुग्णांची तफावत आहे। याबाबत चौकशी करून खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संसर्गाचा वेगानं प्रसार होत आहे। शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर आणि मुंब्रा प्रभाग समिती हॉटस्पॉट ठरले आहेत। त्याचबरोबर अन्य प्रभाग समितीत देखील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे। मात्र ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेतलं जात नाही, किंबहुना बाधित रुग्णांची संख्या लपवण्याकडेच सत्ताधारी आणि प्रशासनाचा कल असावा असा संशय पवार यांनी पत्रात व्यक्त केलाय। ठाणे महानगरपालिकेतर्फे दररोज संध्याकाळी रुग्णांचे मृत्यू, बाधित रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जाहीर केली जाते। त्याचबरोबर राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे देखील वेबसाईटवर बाधित रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या प्रकाशित केली जाते। मात्र या आकडेवारीत तफावत दिसते आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे 15 जून रोजी संध्याकाळी कोरोनामुळे 163 मृत्यू आणि 5056 बाधित असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र राज्य सरकारतर्फे त्याच दिवशी रात्री 10 वाजता जाहीर केलेल्या यादीत 167 मृत्यू आणि 6211 रुग्ण बाधित असल्याचं दिसत आहे। त्यातूनच मृत्यूच्या संख्येत 4 आणि बाधितांच्या संख्येत तब्बल 1155 रुग्णांचा फरक आढळला आहे। त्यामुळे मुंबईप्रमाणेच ठाणे शहरात देखील कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवली जात आहे का याची चौकशी करावी, तसंच कोरोनाबाधितांची खरी संख्या जाहीर करावी अशी मागणी नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात केली आहे। लुईसवाडीतील जितो ट्रस्ट रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी आयुक्तांकडे केली आहे। ठाणे महानगरपालिका करोना रुग्णालयासाठी या ठिकाणी जागा शोधते आहे। करोना रुग्णांची संख्या वाढली तर भविष्यात जागा कमी पडू नये यासाठी ही शाळा देखील ताब्यात घेतल्या जात आहेत। ठाणे महानगरपालिकेनं आरक्षणात बदल करून मार्केटची जागा या रुग्णालयाला विनामूल्य दिली होती। या ठिकाणी गरीब रुग्णांवर उपचार व्हावे हा यामागचा उद्देश होता। मात्र सध्या हे रुग्णालय ठाण्यात मोठ्या रुग्णालयापेक्षाही महागडं ठरलं आहे। महानगरपालिकेनं हे रुग्णालय ताब्यात घेऊन तिथं करोना रुग्णांवर उपचार करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांनी एका पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे। जवाहर बाग स्मशानभूमीतील चिमणीची उंची वाढवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे।
ठाणे महानगरपालिका प्रशासनानं रहिवाशांच्या या तक्रारीवर कोणतीही दखल न घेतल्यामुळे या स्मशानभूमीत कोरोना संक्रमित प्रेत जाळण्याची संख्या वाढली आहे। त्यातील धुरामुळे खार्टन रोड आणि आसपासच्या परिसरात देखील कोरोना संक्रमणाचं प्रमाण वाढत आहे। तसंच या स्मशानभूमीत काम करणारे दोन कामगार आणि कुटुंबातील लोक देखील कोरोना संक्रमित झाले आहेत। जवारबाग जवळील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर धूर निघून संपूर्ण परिसरात प्रदूषण वाढलंय। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतीय। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेकडून नवीन रुग्णालय उभारली जात आहेत। मात्र वागळी इस्टेट भागात कामगार हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय म्हणून का वापर केला जात नाही असा सवाल काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी उपस्थित केलाय। शहरात विविध ठिकाणी मोकळी मैदानं आणि इतर ठिकाणांचा शोध सुरू आहे, पण कामगार रुग्णालय हे अद्ययावत असल्यानं त्याचा वापर तात्काळ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। या मागणीचा विचार केला गेला नाही तर काँग्रेस स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। ठाणे शहरात आजच्या घडीला 5,000 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून या रुग्णांना आता रुग्णालयं कमी पडू लागली आहेत। त्यामुळं ग्लोबल इम्पॅक्ट हब इथं 1,000 रुग्णालय उभारलं जात आहे। तसंच इतर ठिकाणी देखील मैदानं इतर जागांचा शोध सुरू आहे, पण हे सुरू होईपर्यंत रुग्णांची संख्या वाढणार आहे। तसंच यासाठीचा खर्च देखील जास्तीचा आहे, त्यामुळं हा खर्च कोणासाठी कोणाच्या फायद्यासाठी केला जातोय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। एकीकडे अशा प्रकारे रुग्णालयाचा शोध घेतला जात असताना वागळे इस्टेट भागात अद्ययावत असं कामगार रुग्णालय उभं आहे। 4 मजली इमारतीत 1,000 खाटा उपलब्ध आहेत। कोरोनामुळे इथं इतर आजारांचे रुग्ण देखील कमी संख्येत येत आहेत। इथं डॉक्टर आणि नर्सेस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळं प्रशासनाचा हा खर्च देखील वाचणार आहे। पण असं असताना देखील या रुग्णालयाकडे का दुर्लक्ष केलं जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। हेच रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून वापरात आणता येऊ शकणार आहे, त्यामुळे याचा गांभीर्यानं विचार करून हे रुग्णालय त्वरित ताब्यात घ्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। हे रुग्णालय कोविडसाठी का ताब्यात घेतलं जात नाही याची स्पष्टता करावी। हे रुग्णालय कोविडसाठी केव्हापर्यंत खुलं होईल याचंही उत्तर त्यांनी मागितलंय। या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा काँग्रेस स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील मनोज शिंदे यांनी दिलाय। कोरोनाविषयक अडीअडचणींसाठी आता एका दूरध्वनीवर मदत मिळणार आहे। ठाण्यातील अडचणीतील करोना रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करण्यापासून ते त्यांची भली मोठी बिलं रुग्णालयात जाऊन कमी करून देण्यापर्यंत सगळी कामं ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते करणार आहेत। या मोहिमेत ठाण्यातील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सामील व्हावं असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियान आपल्याला करत आहे। आपणच या अडचणीच्या प्रसंगात एकमेकांना मदत करायला हवी ना। या स्वयंसेवकांना हे काम कसं करायचं याचं प्रशिक्षण आणि मदत दिली जाईल असं जागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने यांनी कळवलंय। या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनीच पुढे येऊन सचिव डॉक्टर चेतना दीक्षित यांच्याशी 98 67 100 199
क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या रुग्णांना इस्पितळाचं मोठं बिल आलं असेल त्यांनी उन्मेश बागवे 97571-356, सुब्रतो भट्टाचार्य यांच्याशी 98200-533-46 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या रविवारी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा क्रू सोमण यांनी दिली. विशेष म्हणजे जिथं महाभारताचं युद्ध झालं त्या कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचं देखील सोमण यांनी सांगितलं आहे. रविवार 21 जून रोजी सकाळी 10:21 सूर्यग्रहणाला प्रारंभ होणार आहे. दुपारी 12:01 ते 12:02 सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राहणार आहे. दुपारी 1:48 सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. मुंबईमध्ये खंडग्रास दर्शन होणार असून सकाळी 10:01 खंडग्रास सूर्यग्रहणाला प्रारंभ होईल. सकाळी 11:38 ग्रहण मध्य असल्यानं सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे 70% ग्रासित दिसेल. दुपारी 1:38 सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. सध्या पावसाळा असल्यामुळे दुपारी सूर्यदर्शन होतं त्यामुळं सूर्यग्रहणाचं निरीक्षण करता येईल अशी अपेक्षा खगोलप्रेमींना आहे. मात्र साध्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये, ग्रहण चष्म्याचा वापर करावा असं आवाहन देखील दा क्रू सोमण यांनी केलंय. आता यानंतर 21 मे 2031 रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल असं सोमण यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लुईसवाडीतील जितो रुग्णालय करोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी आणि येत्या रविवारी मुंबईत दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.